विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की प्रीतम कशा पद्धतीने चांगल्या मार्कांनी मॅट्रिक पास झाला. मॅट्रिक म्हणजे 10वी. त्यानंतर पोस्टला राहून 12वी झाला आणि पुढे एनडी मध्ये प्रवेश मिळवला. आता ट्रेनिंग संपवून तो सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाला होता. पासिंग आउट परेडसाठी त्याने शिक्षिकेला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे यायचे तिकीट पाठवले. तो स्टेशनवरती उभा राहिला आणि शिक्षिका आता त्याच्या खांद्यापर्यंत येत होत्या. प्रीतम आता इतका देखणा भरदार दिसत होता. त्या दिवशी आई वडिलांना विशेष जागी बसवतात. त्या ठिकाणी प्रीतमने शिक्षिकेला बसवलं. त्याचे वडील येऊ शकले नव्हते. त्या जागी त्याने शिक्षिकेला बसवलं होतं. त्याच्या हातात शिक्षिकेच्या हातातील बांगड्या त्याने बघितल्या आणि त्या बांगड्यांवरती त्याने डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यातून पडलेले अश्रू शिक्षिकेच्या हातावरती पडलेले अश्रू शिक्षिकेला कळले. शिक्षिकेने जेव्हा त्याला बिल्ला लावला गेला तेव्हा मोठ्याने टाळ्या वाजवल्या. शिक्षिकेला निरोप देताना प्रीतम म्हणाला, बाई तुम्ही येणार ही मला खात्री होती. मागच्या जन्मी मी तुमचाच मुलगा होतो. त्यानंतर 4 वर्षांनी प्रीतमच्या लग्नाची पत्रिका शिक्षिकेला मिळाली. मध्यंतरी प्रीतमचे वडील वाहल्याचे प्रीतमनं कळवलं होतं. शिक्षिका सर्व अडचणी बाजूला सरून त्याच्या लग्नाला गेल्या. जणू काही त्याच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा प्रसंग शिक्षिकेनं हजर राहावं अशी त्याची इच्छा शिक्षिकेला टेलिपथीने कळली होती. टेलिपथी म्हणजे एकमेकाच्या मनातील भावना ओळखणे, समजून घेणे, त्याला टेलिपथी म्हणतात. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी घेतलेली साडी प्रीतमने शिक्षिकेला द्यायला लावले आणि त्यांच्या पुढ्यात वाकून नमस्कार करताना पत्नीला सांगितलं, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कोणी अस्तित्वात नसतं. शिक्षिकेनं देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, बाई या बांगड्या तुमच्याकडे आहेत हीच भावना मला पुरेशी आहे. त्या तुमच्याजवळच असू द्या. तुम्ही कधीही मला हाक द्या, मी तुमच्यासाठी धावत येईन. अशा पद्धतीने शिक्षिकेने त्याच्या जीवनाला दिलेली दिशा, शिक्षिकेने केलेले मार्गदर्शन, शिक्षिकेने त्याला वेळोवेळी केलेली मदत याची जाण ठेवून प्रीतमने शिक्षिकेला सांगितलं, तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्यासाठी धावत येईन.